गाव करील ते राव काय करील या म्हणीचा प्रत्यय सध्या धुळे तालुक्यातील सोनगीर गावामध्ये पाहायला मिळतोय. ग्रामपंचायत प्रशासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत गावकऱ्यांनी नियमांचे पालन केल्याने सोनगीर गाव आज कोरोनामुक्त झाले आहे. नेमकं काय गावात झालंय हे नक्की पाहूयात. धुळे तालुक्यातील सोनगीर 35,000 लोकसंख्येचे हे गाव असून गावात पहिल्या लाटेमध्ये बाधितांनी 700 आकडा पार केला होता. मात्र त्यावेळी मृतांचा आकडा कमी होता, परंतु दुसरी लाट सुरू झाल्यावर रुग्णसंख्येत दुप्पट वाढ झाली. याची गांभीर्याने दखल घेत ग्रामपंचायतीने तात्काळ उपाययोजना करत नागरिकांनी नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. त्यात आठवडे बाजार बंद करण्यास, सण उत्सव त्यांच्यावर बंदी घालण्यात आली. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोनगीर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विविध उपाययोजना राबविण्यात आल्या. तसेच पोलीस प्रशासनाच्या वतीने मास्क न लावणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. नियम मोडणाऱ्या दुकानदारांवर देखील कारवाई करण्यात आली. कोरोनाला हरवण्यासाठी नागरिकांनी घरातच राहावे असे आवाहन करण्यात आले. ग्रामपंचायत आणि आरोग्य विभागाने शासनाच्या माझे कुटुंब माझी जबाबदारी या अभियानाअंतर्गत घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले. याचाच परिणाम म्हणून संपूर्ण सोनगीर गाव सध्या कोरोनामुक्त झाले असून गावामध्ये बोटावर मोजण्या इतकेच रुग्ण आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेत गावातील 40 ते 47 वर्षे वयोगटातील रुग्णांना तसेच अनेक तरुणांना आपला जीव गमवावा लागला होता. मात्र ग्रामपंचायतीने केलेल्या विविध उपाययोजना आणि त्यातून नागरिकांचा मिळालेला प्रतिसाद त्यामुळे सोनगीर गाव कोरोनामुक्त झाले आहे.